राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीद्वारे 2 दिवसांआधी राज्यव्यापी एसटीचा संप पुकारण्यात आला होता. तो संप यशस्वी झाल्यामुळे शासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य करून सुरू असलेल्या बेमुदत संपाला पूर्णविराम लावण्यात आला होता. परंतु आज निरपरसोपंत आगारातील काही कर्मचाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विभाग नियंत्रण अधिकारी श्रीनिवास जोशी यांना निवेदन देऊन आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. या निवेदनात निर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी असे लिहिले की संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कामगारांचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. 28 संप हा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतला होता. त्या संपाला महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. आता आमच्या पाठीशी उभे राहा असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून नेरच्या स्थानिक भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दर्शवल्यामुळे कामगारांचे हौसले बुलंद झाल्याचे चित्र दिसून येते आहे. हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नेर आगारातून आगार प्रमुखांच्या आदेशानुसार लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आलेल्या असून या बसस्थानकावरून यवतमाळ अमरावती बसेस ये जा करताना दिसून येत आहेत. या स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन अजमेरे, नारायण लोंढे, सुरेश सगने आंदोलन स्थळी उपस्थित होते. आम्ही सर्व नेर आगारातील कर्मचारी या ठिकाणी संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. 27 तारखेला कृती समितीने उपोषणाचा दिलेला होता, त्यात आम्ही सर्व कृती समितीला सहकार्य करून सर्व कामगारांनी सहकार्य केले. पण सरते शेवटी आमच्या ज्या मागण्या होत्या ह्या कृती समितीनं एकही मागणी आमची मंजूर केली नाही. आमची महत्त्वाची मागणी म्हणजे आम्हाला राज्य शासनामध्ये विलिनीकरण पाहिजे होते. आज अत्यंत कमी वेतनामध्ये आमचा एसटी कामगार हलाकीचे जीवन जगत आहे. आज 12 ते 13 हजारामध्ये आपला उदरनिर्वाह ते करू शकत नाही. आमच्यापेक्षा चपराशाला सुद्धा कमी अत्यंत जास्त पगार आहे आणि 15-15 वर्ष नोकरी करूनही त्यांच्या हातामध्ये 10 ते 12 हजार रुपये वेतन मिळत आहे. आमचं कुटुंब कसं जगावं हे आम्हाला विचार येऊन आला. आज मुलाबाळाचं शिक्षण, घरचा, कुटुंबाचा, प्रपंचाचा प्रश्न हा आम्ही या अत्यंत कमी पगारामध्ये पूर्ण करू शकत नाही. तरी शासनाला आमची एवढी नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या भावना समजून, एसटी कामगारांच्या भावना समजून त्यांनी आमचं शासनात विलिनीकरण करावं, बस सर्वांची एवढीच अपेक्षा आहे. आज आम्ही सर्व इथे कर्मचारी जमलेलो आहोत. आमच्या एसटीच्या मागण्या 28 तारखेला जे संप उपोषण ठरवलेलं होतं त्यात अपूर्ण आहे. त्यामुळे कर्मचारी असं संतप्त झालेला आहे. आम्हाला बोनस दिला आलेला आहे तो पण अपूर्ण दिलेला आहे. त्या बोनसमध्ये आमच्या घरचा कोणताच खर्च निघत नाही. आज इतकी दिवाळीसमोर आम्हाला 4-8 दिल्यासारखे, फेकून मारल्यासारखे बोनस दिलेला आहे. आमची ही आम्हाला कोणत्याच कर्मचाऱ्याला मान्य नाही. आणि आमचे एकच मागणी आहे विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही कोणतंच पाऊल मागे घेणार नाही. आणि या पाठिंब्याला आम्ही कोणीच दिलं पुढे आलेलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा आणखी उग्र आंदोलन करू शकतो. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत.